नमस्कार विद्यार्थ्यांना, आपण इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 13वे स्वातंत्र्याची परिपूर्ती लक्षात घेतो आहे। या पाठातील पुढचा घटक आहे आणि तो म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मराठवाड्याचे योगदान। या हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये मराठवाड्याचं काय योगदान होतं ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। या लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे, माणिकचंद पहाडे अशा विविध नेत्यांनी त्या ठिकाणी मौलिक योगदान दिलेलं आपल्याला या लढ्यामध्ये दिसते। वंदे मातरम चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झालेले आपल्याला दिसतात। तसेच हैदराबाद मुक्तिसंग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, महर्षी शिंदे, श्रीधर वर्त, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान इत्यादी नेत्यांनी त्या ठिकाणी हुतात्मा पत्करलेलं आपल्याला दिसतं। त्यांचे बलिदान भारतीयांना त्या ठिकाणी हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये एक प्रेरणादायी घटना ठरलेली आपल्याला दिसते। यावरून हैदराबादच्या मुक्तिलढ्यामध्ये मराठवाड्यातील नेत्यांचा व जनतेचा सिंहाचा वाटा होता हे या माहितीवरून आपल्याला लक्षात येतं। आपण जर पाहिलं तर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद हा निजामाच्या जुलमी अशा राजवटीतून स्वतंत्र भारतामध्ये त्या ठिकाणी सामील झाला आणि म्हणूनच 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश 15 ऑगस्ट 1947 झालेला नव्हता। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु त्यावेळेससुद्धा मराठवाडा आपल्या स्वतंत्र भारतामध्ये सामील झालेला नव्हता।